पंकजताई आपले तर आपण मला लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणीपासून ओळखता. जे मी सांगितलं ते एवढंच होतं की आपण सांगितलं चष्मा लागला नाहीये आणि लागू नाही, कारण मला माहिती चष्मा लागल्यानंतर नंबर वाढत गेल्यानंतर काय त्रास असतो ते माहिती, पण लागला तर कुठचा लावावा एवढंच मी सांगितलं त्याला, बाकी पुढचं काही बोललं नाही. दोन तीन महत्वाच्या मंडळींनी आपल्यावर एक हक्क जाहीर केलेला आहे, बीडनी केलं, लातूरनी केलं, चिंता करू नका, मुंबईत आल्यानंतर वरळीतच राहतात ते. पवार साहेबांपासून, थोरात साहेबांपासून, अगदी पंकजताई आहेत, प्रीतमताई आहेत, धनंजयजी आहेत, सगळेच असताना 31 वर्षाच्या एका तरुण माणसाला बोलवणं किंवा एका मुलाला बोलवणं हे काही त्यांना गरजेचं नव्हतं. अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींची चर्चा इथे झालेली आहे, लेन्सेस बद्दल झालेली आहे, राज्यसभेबद्दल झालेली आहे, विधान भवनाबद्दल झालेली आहे. मला तर लहाने साहेब आपल्याला थोडा तिथे धक्काच बसत असेल, प्रत्येक जण भाषण करते त्यांना की हा नंबर वाढत कसा चाललेला आहे. पण एक मी नक्की सांगू इच्छितो की लहाने साहेब, जर जसं खेळीमेळीचं वातावरण ह्या मंचावर आहे सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये, आणि संख्या जरी अशी असली अशीच असेल, तर आमच्या विधान भवनात पण अजून एक वरती थोडं बसणारी जागा मोकळी आहे अध्यक्ष महोदयांची. कारण सगळेच आपण बघता की मित्र परिवार आहे, म्हणजे इथे सगळेच वेगळ्या वेगळ्या पक्षातून राजकीय मंडळी आहेत, आयएएस ऑफिसर्स आहेत, आयपीएस ऑफिसर्स आहेत, डॉक्टर्स खूप आलेले आहेत, नागरिक खूप आलेले आहेत, आणि हे सगळे एक परिवार जे आहे ते जमवणं, या प्रेमाने सगळ्यांना एकत्र आणणं, तसं जर बघितलं तर आपलं जे कार्य आहे, जी आपली पूर्ण एक कार्यशैली राहिलेली आहे, ती नेहमी प्रेमाची राहिली, आपुलकीची राहिलेली. मला आठवतं 2009 आपण सर्वच फिलाडेल्फियाला एका त्या बीएमएमच्या कार्यक्रमाला गेलेलो, आणि तिकडची मला वाटतं आपली पहिली दुसरी भेट असेल. मी 19 वर्षाचा होतो त्यावेळी, माझ्या वडिलांसोबत आई वडिलांसोबत इथे येत असताना, खरोखर ते 4 दिवसाचं अधिवेशन होतं. बीएमएम हे सगळेच जगभरातून जे आपले मराठी तिकडचे अमेरिकेतले सगळे जे लोक आहेत ते एकत्र येतात, आणि वेगळेवेगळे अधिवेशन होती तिथे, मंच वेगळे होते, वेगळी भाषणं होणार होती, काही फोरम्स होणार होते. आणि मला आठवतं इथून तिथे जात असताना विमानात जर एका व्यक्तीचा उल्लेख सतत माझ्या वडिलांनी जर केला असेल, तो म्हणजे डॉक्टर लहानेंचा केला होता. आणि तो असा होता की आदित्य तू त्यांना भेटणं गरजेचं आहे, कारण त्यांचं कान एवढं मोठं आहे. मला वाटतं त्यावेळी नुकतीच आपली लाखाची जी शस्त्रक्रिया होती ती पार झालेली, आणि खूप कौतुक ऐकलेलं मी, खूप त्यांच्याबद्दल वर्णन ऐकलेलं. जेव्हा वडील तुम्हाला काही कोणाबद्दल सांगत असतात, अर्थात तुम्ही ऐकत असतात, काय त्यांची व्यक्तिमत्व असेल, कसं असेल, ही खूप विचार करत असतात. आणि गेल्यानंतर, आणि तो अजूनही मला खूप आश्चर्याचा धक्का एवढ्यासाठीच बसतो की आपली जी काही मित्र परिवार आहे, आपले जे काही कौतुक एवढं झालेलं आहे, आपलं जे कार्य आहे, हे एवढं सगळं झाल्यानंतर एखादा माणूस छाती ठोकून सगळीकडे जाईल असं नाही, तर नम्रपणे, साधा सभ्यपणाने एक समोरून माणूस येतो आणि सांगतो मी डॉक्टर लहाने आहे, आणि माझ्यासोबत, मी 19 वर्षाचा मुलगा होतो त्यावेळी, गप्पा मारत ते अमेरिकेच्या गल्ल्यांमध्ये फिरत असताना मला लेसिक सर्जरी काय आहे हे सांगत होते ते म्हणजे डॉक्टर दादासाहेब लहाने. हे वैशिष्ट्यांचं तुम्ही खरं विचार करा, या मंचावर पवार साहेबांपासून, थोरात साहेबांपासून, अगदी पंकजताई आहेत, प्रीतमताई आहेत, धनंजयजी आहेत, सगळेच असताना 31 वर्षाच्या एका तरुण माणसाला बोलवणं किंवा एका मुलाला बोलवणं हे काही त्यांना गरजेचं नव्हतं. त्यांनी जसं सांगितलं, काही काही लोकांना तर म्हणजे पलट लहाने साहेब आपण तर खूप लोकांना असं सांगितलं की फोन न करता आलेलेत, तसंच मला देखील, मला वाटतं 2-3 बैठका चाललेले सह्याद्रीमध्ये, त्याच्याच रूममध्ये आले आणि ते सांगितलं यायचं आहे. म्हणजे ठीक आहे, काल परवाकडे मी माझ्या ऑफिसच्या मंडळीने विचारलं, मी बोलो लहाने साहेबांना विचारलं किती वाजता यायचंय, कुठे यायचंय, कारण ते बोलले यायचंय, आणि मी बोललो हो, पुढे काय कसं मला सांगितलंच नव्हतं आणि मी पण विचारलं नव्हतं. हा विश्वास आहे की कुठेही ते चुकीच्या ठिकाणी बोलवणार नाहीत. पण आता हे सगळं होत असताना, आणि मी जास्ती वेळ घेणार नाही, कारण थोरात साहेब आहेत, पवार साहेब आहेत, त्यांना देखील बोलायचं आहे. आज खरं तर रघुनाथ नेत्रालय ह्याचं आपण उद्घाटन बघितलं, आज आपण शुभेच्छा द्यायला सर्व आलो. पण अमितजी तुम्ही अजून एक गोष्ट बोललात, ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज तर मला वाटतं आज तिथे उघडा डोळे पहा नीट तिथून बघतच आहेत माझ्याकडे मगासपासून. लहाने साहेब आपण त्यांना ब्रँड अम्बॅसेडर बनवू शकता, हल्ली शाहरुख खान सारखे दिसायला लागलेले आहेत ते. पण ब्रेकिंग न्यूज जेवढे आज इथे मिळालेले आहेत, कदाचित जे इथे नाही आहेत पलीकडचे, त्यांना हार्ट ब्रेकिंग न्यूज पण होऊ शकते. पण अजून एक स्पष्टीकरण देतो, कारण कुठेही चुकीची ब्रेकिंग न्यूज द्यायला जायला नको.
पंकजताई आपले तर आपण मला लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणीपासून ओळखतात. जे मी सांगितलं ते एवढंच होतं की आपण सांगितलं चष्मा लागला नाही आहे आणि लागू नाही, कारण मला माहिती चष्मा लागल्यानंतर नंबर वाढत गेल्यानंतर काय त्रास असतो ते माहिती, पण लागला तर कुठचा लागावा एवढंच मी सांगितलं त्याला, बाकी पुढचं काही बोललं नाही. असो लहाने साहेब, आपण जी मेहनत घेत आहात, आपण जे एवढ्या वर्षानुवर्ष लोकांची सेवा केली, खरं तर हाच सर्वात महत्वाचा आणि मोठा धर्म असतो मानव धर्म. जी सेवा आपण करत आलेल्या आहात आमच्यासारख्या तरुण मंडळीला खूप प्रेरणादायी आपलं काम आहे. त्या दोन गोष्टी मी आपल्याकडे इथे आज विनंती करायला आलेलो. एक म्हणजे जसं आपण ऐकत असतो जगभरात आणि आपल्या देशात खास करून चेन्नई तसेच इतर काही शहरांमध्ये इतर काही राज्यांमध्ये आहे, तसंच एक नेत्रालय पण एक रुग्णालय पण वरळीत किंवा मुंबईत करू. आपण आज दोन तीन महत्वाच्या मंडळींनी आपल्यावर एक हक्क जाहीर केलेला आहे, बीडनी केलं, लातूरनी केलं, चिंता करू नका मुंबईत आल्यानंतर वरळीतच राहतात ते. तर ते काही त्याला नाव बोलणार नाही, त्याची आपण पूर्णपणे इथे एक नीट व्यवस्था करून मुंबईचं नाव महाराष्ट्राचं नाव कसं जगभरात चांगलं होईल, अजून पुढे कसं नेऊ शकू, लोकांची सेवा कशी करू शकू, त्याच्यावर एक. आणि दुसरं मला आपल्याकडून खरोखर एक मदत जी पाहिजे मी आज जाहीरपणे सर्वांसमोर सांगेन, ते म्हणजे नुकतंच आम्ही मुंबईमध्ये मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये एक सेफ स्कूल सुरक्षित शाळा माझी शाळा सुरक्षित शाळा हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे. सोपं अभियान आहे. सुरक्षित शाळा बाहेरचं कसं तर बाहेरचा जो 500 मीटरचा जो रेडियस असतो त्याला आम्ही सुरक्षित करत आहोत. चांगले फुटपाथ असतील, झिब्रा क्रॉसिंग असेल, रेलिंग असेल हे करत आहोत. आणि शाळेच्या आत आल्यानंतर तीन महत्वाच्या गोष्टी करत आहोत. एक म्हणजे ओरल हायजीन जे आपले डॉक्टर संदेश मेहकर साहेब त्यांच्याबरोबर करत आहोत, कारण खूप वेळा दात नीट नसतील तर आपण खात बरोबर नाही आणि खाल्लं नाही तर स्टंटेड ग्रोथ होतो. दुसरी गोष्ट आम्ही करत आहोत ते म्हणजे मेंटल काउन्सिलिंग, मेंटल चेकअप. कारण खूप वेळा आपण बघत असतो की घरून आपले खूप ट्रॉमाज असतात, काही बॅगेज घेऊन येतो शाळेमध्ये, ते एक आहे. आणि तिसरं जे आहे डायबिटीज चेकअप आणि मॅनेजमेंट, कारण टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज हे खरं तर वाढत चाललेले आहे. टाईप 1 डायबिटीज आपल्या ज्युवेनाइल डायबिटीज लहान मुलांमध्ये कधीतरी येऊ शकतो आणि ते मॅनेज करणं हे खूप महत्वाचं. पण चौथा आणि सर्वात महत्वाचा स्तंभ जो मला स्वतःला माझ्या शाळेत जाणवायला लागला, तिसरी चौथीत असताना मी खूप वेळा मागच्या बेंचवर बसलो तर पुढे येऊन जमिनीवर बसायचो. का? तर मला ब्लॅकबोर्डवर काय ते दिसायचं नाही. आणि मग जेव्हा माझ्या आई वडिलांना कळलं तेव्हा मी जाऊन माझ्या डोळ्याचा नंबर काढला आणि चष्मा लागला आहे तेव्हा मला कळलं. तर हा चष्म्याचा जो नंबर आहे जर आपण आपल्या महापालिकेच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपण ज्या आपल्या मदतीने चेकअप करू शकलो तर मला वाटतं खरोखर मोठी सेवा ही आपल्या पुढच्या पिढीला होईल. पुन्हा एकदा मी आज आपल्याला विनम्रपणे इथे आलो शुभेच्छा द्यायला. आपलं काम आपली जी सेवा आहे मानवतेची मानवधर्माची ही तुफान आहे आफाट आहे त्याला सलाम करायला आलो आणि आपल्या मातोश्रींना देखील नतमस्तक होतो. विनम्रपणे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.